भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांचं निधनानंतर त्यांच्या पत्नी अश्विनीताई जगताप ह्या भाजपकडून या मतदारसंघामध्ये ही पोटनिवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारार्थ भाऊंच्या कुटुंबातील त्यांचे बंधू असतील, पुतणे असतील आणि खुद्द भाऊंच्या लेकी लेक ऐश्वर्या आणि पुतणी राजश्री ह्या देखील या प्रचारात उतरलेल्या आहेत. त्या दोघेही माझ्यासोबत आहेत. काय सांगाल, भाऊ जाऊन एक महिनाही उलटत नाही, मात्र या पोटनिवडणुकीला सामोरं जावं लागत आहे. काय भावना आहेत? भावना तर जेव्हा 15 दिवस उलटले त्यांना, त्याच दिवशी ही पोटनिवडणूक जी आहे ती जाहीर झाली होती, तर तेव्हा असं होतं की त्यांच्यासाठी देवानी पूर्णपणे रडून पण दिलेलं नाही, पण त्यांची काही स्वप्न होती जी आपलं जे पिंपरी चिंचवड शहर आहे हे पूर्ण जगाच्या नकाशावरती उठून दिसावं म्हणून ती स्वप्न पूर्ण करायच्या मागे आम्ही लागलेलो आहोत. जेव्हा पण आपल्याकडे असं कोणी वडील धारी लोक जेव्हा लवकर निधन होतं, तर कोणाचं असं असतं की बांधकाम अर्ध ठेवून गेलेलं आहे, कोणाचं लग्न राहिलेलं असतं, कोणाचा बिझनेस राहिलेला असतो, तर मुलं म्हणून ती जबाबदारी आपल्यावरती पडते की ते पूर्ण करायची. तीच जबाबदारी आम्ही पूर्ण घेतलेली आहे आणि म्हणूनच आम्ही या रिंगणात उतरलेलो आहोत. आता परवा भाऊंची पहिली जयंती झाली. तुम्ही एक भावनिक पत्र लिहिलं आहे की बाबा मी तुमच्या वाढदिवसाला जयंती कशी म्हणू. हे पत्र अनेकांच्या मनाला स्पर्श केला या पत्राने. काय आठवणी आहेत नेमक्या भाऊंच्या? त्यांचा वाढदिवस आहे ना, हा आमच्या कुटुंबासाठी एक उरुसच असायचा. जेव्हा 14 तारखेला रात्र असायची, म्हणजे 15:00 ची पहाट 12 वाजल्यापासून, तेव्हापासूनच आमचा देवाचा कसा उरूस असतो की घर सजवणे, नवीन कपडे घेणे, सगळे पाहुणे मंडळी एकत्र होऊन त्यांचा वाढदिवस साजरा करणे, दानधर्म करणे, तर ह्यावर्षी ते आज काही झालं नाही, तर एकदम असं चुकल्या चुकल्यासारखं झालं. आणि दुसरा म्हणजे जो चालता फिरता हसता बोलणारा माणूस आपल्यातून इतक्या पटकन निघून जाईल, आणि जो मागच्या वर्षीचा वाढदिवस आहे हा त्यांचा शेवटचा वाढदिवस होईल असं तेव्हा वाटलंही नव्हतं. माझ्यासोबत भाऊंच्या पुतणी म्हणजे विजय शेट यांच्या कन्या भाऊंच्या पुतणी राजश्री माझ्यासोबत आहे. त्यांची एक वेगळी ओळख की ते की राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या सुनबाई देखील आहेत. काय काकांची काय आठवण येते? जसं ऐश्वर्या म्हटली की आत्ताच त्यांचा नुकताच वाढदिवस होऊन गेला, मला दुसरा शब्द वापरण्यासाठी खूप अवघड जातं म्हणाला की तो मी वाढदिवस म्हणूनच साजरा करेल आयुष्यभर त्यांचा, कारण भाऊ आमच्यासाठी नेहमी अमर आहेत आणि आमच्या हृदयात त्यांनी इतकी मोठी जागा कोरली आहे की आम्ही कधी त्यांना विसरू शकणार नाही आणि ते आमच्या हृदयात नेहमी जिवंत राहतील. भाऊंचा वाढदिवस असताना भाऊंनी कधी कुठला मोठा सेलिब्रेशन नाही, पण आपल्या कार्यकर्त्यांसोबत वाढदिवस साजरा करणं ह्यालाच महत्त्व दिलं. भाऊंनी जे सकाळी 9 वाजता आपल्या ऑफिसमध्ये जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटीला उभे राहायचे, ते संध्याकाळी 11:30-12 भाऊ रात्रीचे तिथेच उभे असायचे. आणि भाऊंच्यासोबत आम्ही लहान मुलंही तिथे कुतूहलाने थांबायचो की आज भाऊंना भेटणारे एवढे लोक आपल्याला बघायला भेटतील, त्यांनी वेगवेगळे आणलेले गिफ्ट्स आपल्याला बघायला भेटतील, आणि तिथे उभं राहून आम्हाला एक वेगळाच आनंद यायचा की हा एवढा मोठा वाढदिवस आपल्या माणसाचा साजरा होतो आहे. बाप लेकीचं नातं एक वेगळं असतं आणि पुतणी आणि काका म्हटलं की हट्ट आला, रुसवे फुगवे आले, असा कुठला हट्ट केला, रुसवे फुगवे झाले, काकांना हट्टच केला की काका हे मला हवंयच, मला हे असं करायचंच आहे, असा कुठला प्रसंग एखादा? खरं तर आम्ही एकत्र कुटुंबात वाढलेले आहोत, आमचं 14 लोकांचं एकत्र कुटुंब, आणि त्यात आम्ही नेहमी कधी काका किंवा भाऊ असं म्हटलो नाही, नेहमी भाऊंना मोठे पप्पा आणि माझ्या वडिलांना बापू आणि छोटे काका आहेत त्यांना छोटे पप्पा, त्यामुळे आम्ही कधी असं आजंदुजं केलं नाही की हे तुझे पप्पा हे माझे पप्पा. आम्ही 6 भावंडं नेहमी एकमेकांच्या आईवडिलांना मोठे पप्पा छोटे पप्पा असे म्हणूनच संबोधित केलेलं आहे. आणि एका एकत्र कुटुंबात राहत असताना त्यांनी आम्हाला नेहमी हट्ट पुरवण्यापेक्षा की आपल्याला खरंच ह्याची गरज आहे का, आपल्याला ही गोष्ट लागती आहे का, हे त्यांनी नेहमी प्राधान्य दिलं की तुम्ही हट्ट कुठल्या गोष्टीचं आम्हाला कधी करायला लागलंच नाही. आणि दुसरं म्हणजे की
असं हट्ट करण्याच्या ऐवजी त्यांनीच आम्हाला इतकं काही देऊन गेलेले आहेत, इतकं प्रेम देऊन गेलेले आहेत की आम्हाला कधीच त्यांना काही सांगावं लागलं नाही की भाऊ आम्हाला हे हवं आहे का ते. आम्ही कुठली गोष्ट मागायच्या आधीच ते आम्हाला घेऊन यायचे आणि ते कुठली गोष्ट आणताना नेहमी एक नाही तर सहा मुलांसाठी सहा गोष्टी ते घेऊन यायचे. ते चॉकलेट असू देत, खायची कुठली गोष्ट असू देत, ते खेळणं असू देत. असं कुठलं सरप्राईज भाऊंनी दिलं की तुम्ही मागणी केली नाही मात्र त्यांनी असं घेऊन आले आणि तुम्हाला अत्यंत आनंद झाला असं? आम्हाला एकत्र कुटुंबात असल्यामुळे आम्हाला छोट्या गोष्टींमध्ये आनंद भेटायचा आणि भाऊंनी आम्हाला येऊन सासरी असताना भेटलं तरी आम्हाला खूप आनंद व्हायचा. अचानक भाऊ सरप्राईज भेट द्यायला फोन न करता यायचे तोच आम्हाला खूप आनंद होता. त्याच्यापेक्षा जास्त मोठा सरप्राईज आम्हाला काही वाटलाच नाही. बापलेकीचं नातं हे फार वेगळं असतं. शेवटच्या दिवसात म्हणजे भाऊ आजारी होते त्यावेळेस काय बोलणं व्हायचं नेमकं? त्यांची खूप स्वप्न होती. मी जसं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वारंवार सांगते, त्यांना ज्या आजाराने जकडलो होतो तो म्हणजे कॅन्सर होता. कॅन्सरसाठी ते USA पण जाऊन ट्रीटमेंट घेऊन आले होते. तर जेव्हा ते इथे ज्युपिटरमध्ये ॲडमिट होते तेव्हा मला आठवतं की त्यांनी खास सांगितलं होतं की तिथले जे डॉक्टर्स आहेत किंवा त्यांचं जे काय तंत्रज्ञान आहे त्याचा जास्त अभ्यास आपण केला पाहिजे. आणि जसं त्यांना एवढ्या लांब दूर परदेशी जाऊन उपचार घ्यायला लागलेत तसं इथून पुढे आपल्या कुठल्याच जनतेला ते न करता आपण त्याचीच सोय इथे कशी करता येईल ह्याचा मला अभ्यास त्यांनी करायला लावला होता. ते त्यांच्यातलं एक स्वप्न होतं की कॅन्सर सेंटरसारखं आपल्या पिंपरी चिंचवड पुणे शहरात हे उभारलं पाहिजे. शेवटची भेट तुमची कधी झाली होती, काय बोलली होती भाऊ? 2 वर्ष जेव्हा भाऊ कॅन्सरशी लढा देत होते तेव्हा भाऊंनी एक अश्रू काढला नाही की भाऊंनी कधी हा प्रश्न विचारला नाही की मला कॅन्सर का झाला. वारकरी कुटुंब आमचं सर्व कुटुंब शाकाहारी आहे, सुपारीचंही व्यसन आमच्या कुटुंबात कोणाला नाही आहे. अशा माणसाला जेव्हा कॅन्सर होतं तेव्हा आम्ही सगळे खूप रडलो की भाऊंसारख्या व्यक्तीला जो इतका फिटनेसचं लक्ष ठेवतो त्याला कसा काय कॅन्सर झाला. पण त्यांनी 2 वर्ष किमोला जातानाही आमच्या परिवाराला सांगितलं की कोविड चालू आहे, कोविडच्या काळात कोणीही बाहेर पडायचं नाही, ते त्यांचे एक PA आणि अंगरक्षक बरोबर ठेवून किमोसाठी जायचे आणि परत यायचे. त्यानंतर जेव्हा ते व्हेंटिलेटरवरती लागले एप्रिलमध्ये तेव्हा 9 महिने आम्ही सर्व पोरं आणि आमचं कुटुंब ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये स्थायी झालं असं म्हणता येईल. आणि ज्युपिटरमध्ये तिथे असताना दिवसभर भाऊंच्या बेड शेजारीच उभं राहून तुम्हाला काय हवं आहे काय नको आहे ह्याचं लक्ष आम्ही देत होतो. आणि भाऊंची ह्या आठवणी तर हॉस्पिटलमधल्या आहेच, पण हॉस्पिटलमधून घरी जेव्हा आम्ही त्यांना घेऊन जात होतो तेव्हा एक तो व्हिडिओ व्हायरल झाला होता की भाऊ गाडीतून घरी चालले आहेत आणि त्यांच्या भेटीला कार्यकर्ते घराबाहेर उभे आहेत. आम्ही दोघे मागच्या सीटवरती बसलो होतो आणि मागच्या सीटवरतून आम्ही त्यांनी जेव्हा कार्यकर्त्यांना त्यांच्या बघितलं आणि हात जोडून नमस्कार केला त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद आहे तो मी आयुष्यभर विसरू शकणार नाही आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये अशा अनेक चर्चा झाल्या की जगताप कुटुंबियांमध्ये उमेदवारीवरून वाद आहे किंवा काहीतरी बिनसलेलं आहे, अशा अनेक चर्चा झाल्या. मात्र खरं काय, तुम्हाला काय वाटतं दोघींनी? ह्याच्यात खरं एकच गोष्ट आहे की आमचा माणूस, सोन्यासारखा जो माणूस होता तो गेला आणि त्याच्या इतकं दुःखात आम्ही जकडले होतो की हे राजकारण होतं हे मी जसं म्हटले त्यांच्या 15व्याच दिवशी पोटनिवडणूक जाहीर झाली तर आमच्या मनात धानीमणी पण हे काही नव्हतं. जे हे जसं आईनी काकांनी खूप वेळा सांगितलेलं आहे की हे सगळं वावटळ होतं, म्हणजे अशी परिस्थिती आलेली की मला बातम्यांतरूच कळत होतं की आमच्या घरात भांडणच, जी आमच्यात तर कधी काही त्याच्या बाबतीत चर्चा झालीच नाही. तर मग हे फक्त एक पूर्णपणे वावटं उठवलं होतं, ह्याच्यात सत्य काही नाही. ह्या फक्त चर्चाच म्हणायच्या काय? चर्चा आपण म्हणू शकतो की विरोधकांना एक काही विषय भेटला की तो त्याच्यावरती चर्चा काही रंगू शकतात तसा हा विषय असेल. महिनाही उलटला नाही त्याच्यानंतर या पोटनिवडणुकीला तुमच्या आई म्हणजे अश्विनीताईंना उतरावं लागलं. ही पोटनिवडणूक बिनविरोध केली गेली नाही, निवडणूक लागलेली आहे. दुःख वाटतं या गोष्टीचं? हो, दुःख तर आहेच की ही खरं तर पोटनिवडणूक लागायलाच नको होती, कारण आम्हाला आयुष्यात कधी वाटलं नाही की आम्ही आमचे वडील इतक्या लवकर गमवू आणि ते इतके कार्यक्षम होते तर त्यांच्याकडून हे पद जाणे अशा ह्याच्यात हेच खूप अनएक्सपेक्टेड होतं. जो
बी जे पी आहे आणि वरिष्ठ बी जे पीचे नेते आहेत त्यांनी आमच्या कुटुंबावरती खूप प्रेम आणि विश्वास दाखवला आहे की जसं भाऊ काम करू शकले तसंच आमचं परिवारसुद्धा देखील करू शकेल. विरोधकांवरती मला काहीच टीका करायची नाही आहे कारण माझ्या पप्पांची नेहमी एकच शिकवण होती, आपण चांगली कर्म करत राहायची, बाकीचं काही बघायचं नाही, देव आपल्याला आपलं देत राहतो. त्यांनी गाय मारली म्हणून आपण वासरू मारायचं नाही. आईच्या आणि आता काकूच्या प्रचारासाठी तुम्ही घराबाहेर पडला आहात, कशी मदत करता तुम्ही अश्मिताईंना? आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत आहोत कारण दिवस हे मिळालेले आहेत हे खूप कमी आहेत आणि त्यांचा जो स्वप्नांचा वारसा आहे तो फक्त आम्हालाच नाही तर त्यांचे जितके कार्यकर्ते होते ते पण त्यांच्यासाठी वडीलधाऱ्यांसारखेच होते. म्हणून त्यांचं ते स्वप्न जे पिंपरी चिंचवड हे पूर्ण जगाच्या नकाशात पुढे न्यायचं आहे म्हणूनच आम्ही सगळे ह्या वाटचालीला लागलो आहोत. मम्मीची मदत करायला म्हटल्यानंतर कुठल्याही कार्यकर्त्यांचा, दादांचा किंवा कोणाचाही काका मावशींचा फोन आला की तिथे आपण जाणे आणि जास्तीत जास्त लोकांना भेटणे एवढाच आमचा रोजचा उपक्रम आहे. राजेश्री ताई तर खुद्द म्हणजे राजकीय पार्श्वभूमी माहेरी आणि सासरी दोन्हीकडे, तिकडे तानाजी सावंत आरोग्य मंत्री आहेत, ते आता शिवसेनेत होते, आता बाळासाहेबाची शिवसेना या पक्षाची आहेत, तिकडेही राजकारण, माहेरी राजकारण, राजकीय गप्पा चालतात घरात? खरं तर आम्ही दिवसभर सगळे घरातून गेल्यानंतर संध्याकाळी आल्यावरती आमचा एक नियम आहे की घराच्या बाहेर जे काय आहे ते घराबाहेर ठेवायचं आणि एकदा चप्पल दाराबाहेर काढली घरातलं वातावरण ते घरातलं वातावरणच ठेवायचं. त्यामुळे राजकीय चर्चा आहेत त्या आमच्या इथे खूप कमी होतात कारण राजकारण हे घराबाहेर असतं. घरात आल्यावरती आमचा माणूस आमच्या घरात आल्यावरती आम्ही त्याला एक फॅमिलीचं ॲटमॉस्फिअर देण्याचा प्रयत्न करतो. काही गमती जमती होतात? तुमचंही सासर राजकीय पार्श्वभूमी आहे, गमती जमती अशा होतात पप्पांच्या इकडे असं सासरी तसं? नाही, गमती जमती तर होत नाहीत पण प्रत्येकाचे मला वाटतात की वैयक्तिक विचार असतात आणि आपण आज 21व्या शतकात राहतो तर आमच्या सासरकडच्यांनी पण आम्हाला तो वैयक्तिक मत मांडायचा हक्क दिलेला आहे. पण जी चांगली कामं पुण्यात जशी सर्वच पक्ष करतात तर ती चांगली कामं इकडे कशी राबवता येतील, तसेच जशी बी जे पीच्या पार्टीने इथे कशी राबवलेली ह्याची चर्चा नक्की होते आमच्या घरी. तर ह्या होत्या जगतापांच्या लेखी खुद्द लक्ष्मीभाऊ जगताप यांची मुलगी ऐश्वर्या आणि त्यांची पुतणी राजश्री यांनी भाऊंच्या आठवणी सांगितल्या. आता त्या अश्विनीताई जगताप यांच्या प्रचारामध्ये सक्रिय झालेल्या आहेत. आता मी वाकड परिसरामध्ये आहे तर या ठिकाणी त्या प्रचारामध्ये मग्न होत्या. यामध्येच त्यांच्याशी काही भाऊंची आठवणी आणि भाऊंची स्वप्न काय होते याचं जाणून घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. विष्णू साना, प्लेट्स अप मराठी, पुणे.